देवत्व स्वतःला भस्म आणि भगवे वस्त्र नेसून देव मानायचं. ओशो पण भगवान होते हो, रजनीस पण स्वतःला भगवान मानायचे ना. असे अनेक स्वतःला भगवान म्हणून घोषित करतात अवतार, म्हणून ते असतात का? आमदार किती संपर्कात आहेत, आमदार किती संपर्कात? तुम्हाला चित्र स्पष्ट होईल लवकरच. आधी बघा, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षातून जे आमदार निवडून गेले हे सगळे आमदार शरद पवारांच्या चेहऱ्यावर निवडून आले, मोदीच्या नाही, अजित पवारांच्या नाही. अजित पवारने फक्त पैसे दिले असते. शिवसेनेतून गेलेले आमदार हे उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर निवडून गेलेले आमदार आहे. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आता लावताय म्हणून लोक तुम्हाला मतं देणार नाहीत. पैशाने तुम्ही एकदा मतं विकत घेऊ शकता, एकदा, परत नाही. हा प्रयोग यापूर्वी कोकणात झालाय ना. नारायण राणे एकदा निवडून आले विधानसभेला, नंतर पडतच गेले, आता आले निवडून लोकसभेला, परत नाही येणार. लक्षात, परत नाही येणार. या माझ्या बोटाकडे लक्ष ठेवा. बरं, तुम्ही नाही, उद्धवजींशी मागे एकदा बोललो होतो, त्या मुलाखतीत म्हणाले की आता यांना परत कोणालाच प्रवेश नाही. याच्यात तुम्ही कसा फिल्टर लावणार की कोणाला परत घ्यायचं कोणाला परत घ्यायचं नाही? माननीय उद्धव साहेब काय म्हणाले, परत कोणाला प्रवेश नाही. मी त्या मताशी सहमत आहे. बरं, बरोबर आहे. नाही तर एवढा तुम्हाला रांग लागलेली दिसली असती. बरं, आणि म्हणून मी इथे बोलत नाही. पण त्याच्यातले काही तुमच्या समजा संपर्क कशा करता मी त्यांचं नुकसान करू? जे तिथे आहेत त्यांना सुखानं राहू द्या ना. अजून त्यांना 4 पैसे मिळतील, 100 कोटी मिळाले, अजून 25 कोटी मिळतील. तोपर्यंत मी जर नाव घेतलं इथे तर त्यांचा 25 कोटी त्यांना घरपोच येतील ना. फायदाच होईल त्यांचा. मग फायदा होईल. बरं, तुमचं नुकसान तुमच्याकडे येणार आहे. आमचे कार्यकर्ते पक्क्यात लढायला, आमचे कार्यकर्ते लढतील, आमचे कार्यकर्ते लढले. पैसे नाहीत, सरकारी यंत्रणा हाताशी नाही, धमक्या, दहशतवाद, पोलीस यांच्याशी सामना करत आमचे लोक लढले आहेत. लक्षात घ्या, कल्याण डोंबिवलीमध्ये आमच्या वैशाली दरेकरला जवळजवळ 4 लाख मतं पडली, तुम्हाला माहिती आहेत का? हा आकडा साधा नाही आहे. अनेक विजयी उमेदवारांना तेवढी मतं पडलेली नाही आहेत, विजयी उमेदवारांना, पण त्या मुलीला 4 लाख मतं पडली जवळजवळ. आणि श्रीकांत शिंदे मुख्यमंत्री पुत्र ज्यांच्या प्रचाराला प्रधानमंत्री आले होते, ते 3-3, 3.5-3 लाख मतांच्या मताधिक्याला निवडून यायचे, ते याला 1.5 लाख मतांनी निवडून आले. तिथे आणखी एक राज ठाकरे फॅक्टर चालला असं म्हणतात की राज ठाकरे जिथे सभा घेतल्या तिथले उमेदवार. राज ठाकरेंचा फॅक्टर स्वतःसाठी का चालत नाही? स्वतःसाठी पण चालला पाहिजे. त्यांचाही पक्ष आहे, ते का पक्षाचे नेते आहेत, प्रमुख आहेत. स्वतःसाठी चालला तर आम्हाला आनंद होईल. दुसऱ्यांसाठी त्यांची गाडी का धावते इंजिन? या सगळ्यांमध्ये पुढच्या काळामध्ये तुमची पण एक, म्हणजे तुम्ही आपल्या आकडेवारीवर तुम्ही खुश होताय, 150 लीडवरती आहोत, पण त्यात तुमच्या पक्षाच्या आदित्य ठाकरेंच्या वरळीमध्ये तुम्हाला सेटबॅक आहे, तिथे तुम्ही मागे आहात, पिछाडीवरती आहात. पिछाडीवर नाही, आघाडीवर आहे, थोडे आघाडी. पण जेव्हा आदित्य ठाकरे स्वतः उभे राहतील तेव्हा नक्कीच मागचा जो मताधिक्याचा आकडा आहे तो कायम असेल. शेवटचा प्रश्न राहुल साहेब, सगळी परिस्थिती आता तुम्ही म्हणता देशातली बदललेली आहे, राज्यात निवडणूक आहेत 6 महिन्यांनी, आणखी काही राजकीय उलथापालथ किंवा राजकीय समीकरणं बदलतील आगामी काही महिन्यांमध्ये असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच देशाच्या पातळीवरती मोदीच बदललेच. काय सार्वमताची भाषा करू लागले? हे जरी ढोंग असलं तरी ते ढोंग त्यांना करावं लागलं ना. लोकशाहीची घंटा वाजवायला लागले, संविधानाची पूजा केली. हा कितीतरी मोठा फरक आहे देशाच्या राजकारणातला. अमित शहा एका बाजूला खांदे पाडून उभे आहेत, हाही फरक आहे. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मी तुम्हाला परत सांगतो, बदल असा आहे की आता कोणताही पक्ष फोडण्याची हिंमत आणि मानसिक बळ त्यांच्याकडे नाही. अशी कृत्य आपल्यावरती उलटतात. बघा, तलवार चालवणारे तलवारीच्या घावाने मरतात. हे तलवारीचे घाव त्यांच्यावरती उलटलेले आहेत. आम्ही हे घाव सोसून उभे आहोत, जिवंत आहोत, टिकलो आहोत, किंबहुना पुढेच जात आहोत ना. 6 महिन्यांमध्ये नवीन राजकीय समीकरणं काही होतील, काही नवीन तुम्हाला मित्र? महाराष्ट्रामध्ये आमचं राज्य येणार पुढला नोव्हेंबर महिन्यात. वंचितचा काही कायनवास कमी झाला तरी फरक, तरी सुद्धा काही ठिकाणी वंचितचा फटका बसला असेल, त्यांना पुन्हा परत घेण्यासाठी पुन्हा नव्याने प्रयत्न केले जातील. प्रकाश आंबेडकर साहेबांना आम्ही हात जोडून सांगत होतो, तुम्ही बाबासाहेब आंबेडकर साहेबांचे नातू आहात, तुमच्यावर सगळ्यात जास्त जबाबदारी आहे संविधान वाचवण्याची. आम्ही त्यांना 6 जागा द्यायला तयार झालो. अकोला तर आहेच, आज अकोल्यात ते निवडून आले असते ना.
किती काळ तुम्ही असे रिंगणाबाहेर राहणार? मग लोकांचा त्यांच्यावरती आरोप होतो की भाजपला मदत करतात अप्रत्यक्षपणे. वंचितमुळे आमच्या महाविकास आघाडीच्या 5 किंवा 6 जागांना नक्कीच फटका बसला आहे, हे सत्य आहे. हातकलंगणीत त्यांनी काही मतं खाल्ली, बुलढाण्यात काही मतं खाल्ली स्वतः, अजून 1-2 ठिकाणी त्यांचं, पण 2019 प्रमाणे त्यांची ती तो फोर्स कमी झाला, कमी झाला. पण नव्याने प्रयत्न कराल त्यांना पुन्हा मनवण्याचे? ते आल्याचं त्यांचं स्वागतच आहे ना, पण असे प्रयत्न स्वतःहून केले जातील. ते एक सद्गृहस्थ आहेत, ते विद्वान आहेत, त्यांना आमच्यापेक्षा जास्त राजकारण कळतं, कारण ते आंबेडकरांचे नातू आहेत, त्याच्यामुळे त्यांना आमच्यापेक्षा 2 पावलं पुढे आहेत असं मी नेहमी मानतो. एक गोष्ट तुम्हाला वाटतं की पुढच्या 3-6 महिन्यांमध्ये निवडणुकांच्या आधी जी बघायला मिळू शकते अशी तुमचा अंदाज काय, की काय आम्ही काय अपेक्षा करू शकतो, राजकारणात काय सरप्राईज किंवा घटना घडू शकते अशी? राजकारणात ज्याला आपण सरप्राईज म्हणतो ना, ते सांगून होत नाही ना, दृष्टिपथात असतं बऱ्याच गोष्टी. सध्या काय दृष्टिपथात तुमच्या? ना आता आम्ही दिल्लीत जाऊ, मोदींना हतबल एक प्रधानमंत्री म्हणून आम्हाला पाहू आधी, बरं का? आम्हाला मोदींचं संसदेमधला वावर पाहायचा, अमित शहांचा वावर पाहायचा आहे. एक मजबूत विरोधी पक्ष आज उभा आहे. मोदींच्या दोन्ही कार्यकिर्दीमध्ये विरोधी पक्ष नेताच नव्हता, एक लक्षात घ्या, होऊ दिला नाही त्यांनी. आज काँग्रेस 100 पार आहे, विरोधी पक्ष लोकसभेतला 250 आहे. मोदींना आणि त्यांच्या सरकारला सोपं आहे, लक्षात घ्या तुम्ही. आता खरी संसद काय आहे ते कळेल. तुम्ही जो काय तो सेंगॉल फेंगॉल आणलाय ना खांद्यावर, तो लोकशाहीचा रक्षक आहे, लक्षात घ्या.